आज संकष्टी चतुर्थी निमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या तर्फे श्रींच्या गाभाऱ्यामध्ये आरास करण्यात आली होती. ही द्राक्ष नाशिकहून मागविण्यात आली होती. जवळपास 2000 किलो द्राक्षांची आरास श्रींच्या गाभाऱ्यामध्ये करण्यात आली. यानंतर ही द्राक्ष भाविकांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात येणार आहेत. ही संपूर्ण द्राक्ष सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली आहेत. कोरोनामुळे मागील 2 वर्षांपासून द्राक्षांची आरास करता आली नाही, मात्र यंदा ही आरास केल्यामुळे भावी आणि मंडळाचे ट्रस्टी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. मी आज चतुर्थी निमित्त दगडूशेठ गणपती इथे भेट केलेली आहे. इथे सह्याद्री शेतकरी ग्रुपनी 2000 द्राक्ष ही आपल्या दगडूशेठला दिलेली आहे आणि ती अतिशय सुंदर, मनमोहक आणि मनप्रसन्न द्राक्ष आहे. ते बघून आपलं दर्शन तर खूप सुंदर होतंच, पण द्राक्षांच्या हिरवळ सळा बघून आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं. आणि अशाच प्रकारे हिरवळ ही प्रत्येकाच्या आयुष्यात राहो. आणि नक्की तुम्ही चतुर्थीला ही दगडूशेठ गणपती बाप्पांना भेट द्या. तुमचंही आयुष्य असंच मनमोहक आणि प्रसन्न राहील. आज सह्याद्री फार्म्स या नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य शेतकरी बांधवांच्या कंपनीच्या वतीने 2000 किलो द्राक्षांचा भोग अर्पण करण्यात आलेला आहे. आता द्राक्षांचा हंगाम सुरू आहे आणि शेतकऱ्यांची असलेली ही असोसिएशन संघटना, त्यांची ही भावना होती की श्रींच्या चरणी हा भोग अर्पण करावा. त्यामुळे आज द्राक्ष महोत्सव आपण संकटीच्या निमित्ताने आज आयोजित केलेला आहे. आणि या द्राक्षांचं वैशिष्ट्य, ही सर्व एक्सपोर्ट क्वालिटी द्राक्ष आहेत. म्हणजे ही कुठल्याही प्रकारे ह्याच्यात केमिकल वापरलेलं नाही आहे. ही द्राक्ष न धुतासुद्धा खाता येऊ शकतात, त्यामुळं कुठलाही धोका होत नाही. आणि ही श्रींच्या चरणी आज अर्पण केलेली आहेत. आपण सर्वांनी बाप्पांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. उद्या ही द्राक्ष ससून रुग्णालयातील रुग्णांना, तसेच विविध अनाथाश्रमांना, वृद्धाश्रमांना आणि भक्तांना ही ट्रस्टच्या वतीने देण्यात येणार आहेत.